देशभर डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात वैद्यकीय सेवा ढळून निघाली आहे. त्यात चंद्रपूर शहरातील एका नामवंत खासगी प्रसूती रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बालिकेला जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला असून श्रीलता इदनुरी असं या महिलेचं नाव आहे. ही घटना चंद्रपूर शहरातील डॉक्टर गुलवाडे प्रसूती रुग्णालयात घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तणाव निर्माण केला होता. अखेर पोलिसांच्या माध्यमातून परिस्थितीवर तब्बल 6 तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह उचलल्यानं तणाव निवळला. चंद्रपूर शहरासह रयतवारी परिसर गुरुवारी घडलेल्या घटनेनं हळहळत आहे. रयतवारी भागातील श्रीलता इदनुरी या 28 वर्षीय गरोदर महिलेची चंद्रपुरातील डॉक्टर गुलवाडे खासगी प्रसूती रुग्णालयात नियमित तपासणी सुरू होती. त्यानुसार ही महिला गुरुवारी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली, पण डॉक्टर गुलवाडे यांनी नातेवाईकांना सूचना न देता तिला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि मग लगेच शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यावेळी मात्र महिलेचा मृत्यू झाला तर नवजात बालिका बचावली. दरम्यान याची माहिती नातेवाईकांना झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात आक्रोश सुरू केला. डॉक्टरवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी यावेळी केली. मागणी मान्य होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली. यामुळे रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह उचलला. तब्बल 6 तासानंतर मृतदेह उचलला गेला. एकीकडे घरची व्यक्ती गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे डॉक्टरवर झालेले गलथानपणाचे आरोप. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकरण संयमानं हाताळल्यानं रुग्णालयात मोठी घटना टळली. याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत मृतक महिलेचे पती श्रीनिवास इदनुरी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर. मेरा मिसेस का डिलीवरी के लिए लेके आए तो मैडम के टाइम लापरवाही से डेथ हो गया उनका. अभी मेरे को एक लड़की है, अभी आज हुआ है, और उससे पहले 4-5 साल का एक लड़का है. तो मैडम की वजह से मेरे को थोड़ा बात नहीं कर रहे कुछ ने, और दूसरे डॉक्टर लोग आके बात कर रहे, वो मैडम भी नहीं मिले अभी तक, बात नहीं कर रहे. क्या हुआ था आपने यहाँ पे, इलाज कब से चल रहा था और कौन सा दवाखाना है? ये कल्पना गुलवाड़े है. शुरुआत से यहाँ से ट्रीटमेंट चालू है. भले जब से शुरू हुआ तब से इलाज चालू है यही, और कल भी लेके आया था मैं यहाँ पर, तो कल भी कुछ नहीं हुआ, सिर्फ मेडिसिन लिख के दिए. और आज सवेरे 8-8:30 तक आया था मैं यहाँ पर, तो अभी 11-12 बजे में हमको पता है कि उनका मर गए घर, डेथ हो गए. सदर महिला ही सकाळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर थोड्या वेळात तिचा मृत्यू झाला होता. त्या संदर्भाने नातेवाईकाचा रोष होता त्याच्यामध्ये. नंतर नातेवाईकाने बॉडी ताब्यात घेतलेली आहे. नेमका तोडगा काय निघाला, म्हणजे ते समाधानी कशाने झाले? नाही, समाधानी नाही, त्यांचा रोष होता, परंतु त्यांना समजून सांगितलं हे हॉस्पिटल उपचारादरम्यान मृत्यू आहे, त्याच्यामुळे त्यांनी बॉडी घेतलेली.